माहिती आहे की लोखंडवाला म्हाडा 120 फीट डीपी रोड करता मी वर्षानुवर्ष भांडतोय. ज्या जागेवर आपण उभे आहोत ती जागा महिंद्र कंपनीची होती, ती त्यावेळेला आम्ही डीपी रोडची असल्यामुळे त्यांच्याकडनं घेतली. शापूर पालनजीचा ट्रान्झिट कॅम्प त्या ठिकाणी आम्ही डिमॉलिश केला, तो त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी रस्ता बनवला, पुढच्या भागातला रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. पण मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे या 120 फीट डीपी रोड करता जाणीवपूर्वक काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सुरुवातीला सांगितलं अलाइनमेंट चेंज करा, पण याची अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही. हायकोर्टामध्ये लोक गेली आहेत, अलाइनमेंट चेंज झाली नाही. 2034 डीपीने सांगितलं की अलाइनमेंट चेंज होऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनवला पाहिजे 300 लोकांना बाधित न होऊ देता. महापालिकेची कमिटी बसली, महापालिकेने सांगितलं की इथे फ्लायओव्हर बनू शकत नाही, रोड करण्याला पर्याय नाही. मग मी आता एक व्हाया मीडिया दिलेला आहे की लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे, ही माझी मागणी आहे. ही मागणी करणारा मी आहे आणि तसा वागणारा मी आहे. हनुमाननगरच्या 55 लोकांना मी त्या ठिकाणी हायवेलाच त्या ठिकाणी घरं मिळवून दिलेली आहेत. आता मी व्हाया मीडिया दिलेला आहे की आत्ता जो रोड जिथपर्यंत झाला आहे तिथून राईट घेऊन लेफ्ट एक्झिस्टिंग रोडवरनं लेफ्ट घेऊन एक वन वे ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू होऊ शकते. आणि त्याच्याकरता जेवढ्या 20-25 लोकांना हटवावं लागेल त्यांच्याकरता ठाकूर व्हिलेजमध्ये 300 चौरस फुटाची नवी कोरी घरं महापालिकेकडे सुपूर्त झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे आता हा व्हाया मीडिया काढला गेलाच पाहिजे आणि वन वे रोड हा चालू केला गेला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि त्या मागणीकरता आम्ही आज या ठिकाणी धरणं प्रदर्शन करण्याकरता बसलो होतो. आमची ही मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठा संघर्ष आम्ही करू, हे मी आपल्या माध्यमातून आज महापालिका प्रशासन आणि सगळ्यांना सांगतोय. माझ्या दृष्टीने हे अत्यंत फेअर प्रपोजल आहे, विन विन प्रपोजल आहे, ते त्यांनी मान्य करावं अशी माझी या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे. ऐसा आहे, हा डीपी रोड 1991 डीपी प्लॅनमध्ये आणि लोकांचं पुनर्वसन याच भागात झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. ती मागणी आता पूर्ण झाली कारण 47 सदनिका या 300 चौरस फुटाच्या या ठाकूर व्हिलेजमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. आणि मी व्हाया मीडिया काढलेला आहे, तो व्हाया मीडिया स्वीकारला गेला पाहिजे. आणि तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं तर मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे याच्यामध्ये वेगळे कारणं आणून त्या ठिकाणी बाधा आणण्याचा प्रयत्न करत होते. आता मी हे व्हाया मीडिया प्रपोजल देऊनसुद्धा 2 महिने उलटून गेलेले आहेत. त्या ठिकाणी सदनिका महानगरपालिकेकडे सुपूर्त झालेल्या आहेत. मी असं म्हणत नाही आहे 300 लोकांना आत्ता हटवा, आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. डी पी रोड आहे हा अख्ख्या उत्तर उपनगरला बेनिफिट देणारा डी पी रोड आहे. व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीवर त्या ठिकाणी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि तरीसुद्धा अशा प्रकारे प्रत्येक वेळेला काही ना काही कारणं आणून त्या ठिकाणी लोकांना अजिबात राहत मिळू द्यायची नाही, या वागण्याचं हे वागणं आम्हाला मान्य नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी धरणं केलेलं होतं. येणाऱ्या काळात आणखीन मोठं आंदोलन आम्ही करू. बघा, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्या ठिकाणी लोखंडवाल्यातल्या धनदानग्यांसाठी आज ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे की भाजप हा पक्ष त्या ठिकाणी धनदानग्यांचं काम करतो, उद्योजकांसाठी विकला गेलेला आहे. आणि या ठिकाणी जी 350-400 घरं सिंग इस्टेटमधली अफेक्टेड झालेली आहेत, या घरांसाठी कोणी वाली उरलेला नाहीये. त्या ठिकाणी त्यांची लढाई चाललेली आहे ते श्रीपंत धनदानग्यांच्या गाड्या जाण्यासाठी. आणि या ठिकाणी गोरगरीब महाराष्ट्रातली मराठी जनता रस्त्यावर उतरलेली आहे ती स्वतःच्या हक्काच्या घरांसाठी. अर्थात आम्ही तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही लढल्यासारखं करतो, हे जे म्हण आहे
या ठिकाणी लागू पडते. आम्हाला जी माहिती मिळालेली आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असं असताना कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी महेंद्राची भिंत तोडली गेली, बाजूला इलिगल पार्किंग सुरू आहे. पोलीस अधिकारी सांगतात आम्ही दररोज त्याला फाईन मारतो. तुमचं काम फाईन मारायचं आहे, फाईन वसुली करायचं आहे की कायदा सुव्यवस्था राखायचं आहे, हाही प्रश्न या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाला यांना विचारायचं आहे. आणि ज्या पद्धतीने कायद्याला त्या ठिकाणी वारंवार फाटावर मारायचं काम अतुल भातखळकर आणि त्यांचा चमू करतो आहे, त्याचा आम्ही विरोध करत आहोत. या 400 घरांचं तुम्ही कशा पद्धतीने पुनर्वसन करणार आहात? जर तुम्ही म्हणताय आम्ही 30 घरं तोडून 120 फुटाचा रस्ता 40 फुटाच्या रस्त्याला जोडणार आहात, तर परवा ज्याप्रमाणे बाईक एका घरात घुसली आणि अपघात झाला त्याप्रमाणे दररोज या ठिकाणी कार त्या ठिकाणी घरात घुसून अपघात झाल्याशिवाय राहणार नाहीत. गल्ल्या समजून त्या ठिकाणी लहान मुलं त्या ठिकाणी खेळत आहेत, त्यांचे अपघात झाल्याशिवाय राहणार नाहीत. इथून ज्या पद्धतीने हा रस्ता उघडल्यानंतर दररोज या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी महिलांवरती छेडछाडीची प्रकरणं या पेन पार्कमुळे वाढलेली आहेत. कुठे गेला कायदा आणि सुव्यवस्था? एकाला तुम्ही परमिशन देता त्या ठिकाणी आंदोलन घ्यायची आणि आम्हाला जमावबंदीचा कायदा सांगता? अरे जर लोकांना या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागणार असेल तर सिंग इस्टेट आणि सिंग इस्टेटचे रहिवासी आणि त्यांच्या बरोबर आम्ही देखील रस्त्यावर बसायला आणि हे आंदोलन त्यांच्यासाठी लढायला या ठिकाणी तयार आहोत.